आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा न्यूज महाराष्ट्र टुडे। कोरोनाच्या नावाखाली मागील 2-3 वर्षांपासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलं शिक्षण घेताना आळसावलेली दिसत आहेत। जागरूक पालकांनी जीवाचा आटापिटा करत मोबाईल खरेदी करून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, परंतु बऱ्याच पालकांना मोबाईल खरेदी करणे आणि त्यांचा मासिक रिचार्ज मारणं शक्य नसल्यानं बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। परंतु या कोरोनाच्या काळात प्रशासनाकडून क्लास बंद आणि क्लास चालू अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे। याच्या विरोधात पालक जागरूक होतील का, पाहूयात एका जागरूक पालकाचे काय म्हणणे आहे। तीन वर्षापासून अख्ख्या जगामध्ये ते कोरोनाने मांडलेला हा धुमाकूळ आणि त्यानंतर बंद होणारी मार्केट शाळा, यामुळं जनतेचं जे नुकसान होत आहे, खरं तर जनसामान्यांच्या खिशाला न परवडणारा त्यांचे व्यवसाय बंद पडून उपासमारीची वेळ येत असताना आणि दुसऱ्या बाजूला शाळा बंद करून मुलांचं भविष्य अंधकारमय होत असताना या ठिकाणी शासन दारूची दुकानं सुरू ठेवत आहे, मॉल सुरू ठेवत आहे, सिनेमागृह 50% संख्येनं सुरू ठेवत आहे आणि हे सगळं होत असताना शाळा पूर्णतः बंद आहेत। नेमक्या त्या शाळा का बंद आहेत हे खरं तर विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि या ठिकाणी शाळा सुरू कराव्यात या मागणीसाठी अहमदपूर तालुक्यातील इमरोज पटवेगर आणि त्यांची मुलं या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर त्यांचं निवेदन घेऊन आलेली आहेत। आपण त्यांच्या भूमिका या ठिकाणी जाणून घेणार आहोत। बेटा स्वागत है आपका न्यूज़ महाराष्ट्र टुडे में। आप ये जो निवेदन लेके खड़े हैं, ये कागज़ लेके खड़े हैं, आप कहना क्या चाहते हैं? मुझे स्कूल जाना है, मुझे मेरा भविष्य बनाना है और इस बाजार जाता हूँ, मैं बाहर जाता हूँ, गार्डन जाता हूँ, पर मुझे कोरोना नहीं होता। स्कूल चालू होने के बाद कैसा कोरोना होता है? मुझे पढ़ना है और बड़ा होना है। मुझे स्कूल जाना है, मुझे अडपण नहीं रहना है। या ठिकाणी या मुलाने त्यांच्या भावना व्यक्त केल्या। तर बाजारामध्ये गेल्यानंतर कोरोना होत नाही, गार्डनमध्ये खेळायला गेल्यानंतर कोरोना होत नाही, मग शाळेत गेल्यानंतरच कोरोना कसा काय होतो? खरं तर त्याचा हा प्रश्न विचार करायला भाग पाडणारा प्रश्न आहे तो, आणि यावर खरंच विचार होणंही गरजेचं आहे। या ठिकाणी या मुलांचे पालक इमरोज पटवेगर यांचीसुद्धा उपस्थिती आहे, आपण त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल आजच्या तुमच्या या निवेदनाच्या संदर्भाने? सर, आपण सर्वांना माहिती आहे की मागील 3 वर्षापासून कोरोनाचा जो उद्रेक झालेला आहे, हे या कोरोनाने सर्वांचं संसार अगदी उद्ध्वस्त करून टाकलेला आहे। पण त्यातल्या त्यात भारताचा भविष्याचा जो कणा आहे, तो शिक्षण नाव ज्याला आपण म्हणतो, ही लहान लहान जी मुलं आहेत, जे भविष्यातील क्लासरूम अधिकारी आहेत, भविष्य भारताचं जे भविष्य आहे, तर साहेब हे जे आज शाळा बंद करून आज भारत सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे, मला एवढं सांगायचं आहे साहेब की आज जे कोण मॉल 50% चालू आहेत आणि मार्केट चालू आहे, दारूची दुकानं चालू आहेत, पण जिथं वाघिणीचं दूध शिक्षणाला जे आपण म्हणतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जिथं पाजलं जातं तेच शिक्षणाची पण जे दुकान आहे, जे दुधा पाजण्याचं, शिक्षण देण्याचं, माणसं घडवण्याचं आणि बाळांना घडवण्याचं जे शाळा आहे, तीच का बंद करायचा निर्णय घेतलेला आहे? सर, एक पालक होण्याच्या नात्याने मी हा प्रश्न ठेवतो आहे की ऑनलाईन शाळा जे चालू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोबाईलवर त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे। माझ्या घरात आम्ही 3 भावंडांमध्ये 6 मुलं आहेत। सर, मी 6 मोबाईल कसं उपलब्ध करून द्यायचं आणि त्या 6 मोबाईलमध्ये 300 रुपयाप्रमाणे दरमहा त्याचा रिचार्ज 1500-1600 रुपयाचा मी कसा मारायचा? मी एक व्यापारी आहे साहेब, माझे दुकानं 3 वर्षापासून बंद आहेत, दुकानं बंद ठेवून दुकानाचे भाडे दिलेले आहेत, अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरजा आहेत, ती कशा भागवायच्या, हाच माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मग त्याच्यानंतर मी 2 महिने अगोदर जी शाळा चालू झाली होती त्याच्यामध्ये माझी ऐपत नसतानासुद्धा मी युनिफॉर्म, सॉक्स, वह्या, पुस्तके आणि हे सर्व तयार करून मी आज 2 महिने अगोदरच पाठवलं होतं आणि आज वापस ऑनलाईन शाळा करण्यात आलेल्या आहेत, तर मी आता हे मोबाईल कसं उपलब्ध करून द्यायचं? आणि दुसरा एक माझा प्रॉब्लेम असा झालेला आहे की माझा उबेद इमरोज पटवेगर हा जो मुलगा आहे, ह्याला अगदी कमी वयात त्या मोबाईलच्या उपयोगामुळे
ज्याच्यामुळे त्याला डोळ्यावर परिणाम झाला आणि सर त्याला चष्मा लागलेला आहे, तर माझं एक पालक होण्याच्या नात्याने हे माझे दुःख आहेत जे शासनासमोर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसमोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत की मुख्यमंत्री साहेब, आपण जे कोरोनाचे प्रतिबंधक आहेत, नियम आहेत, त्या नियमानुसार शाळा चालू ठेवावी आणि जे भविष्य भारताचं आहे, जो कणा भारताचा भविष्याचा आहे, त्याला वाचवण्यात आपण आमची मदत करावी. एक पालक होण्याच्या नात्याने मी आग्रहाशी सरकारसमोर विनंती करतो आणि इथंच थांबतो. यांचं रास्त मागणी आहे, ज्या पद्धतीनं बार सुरू आहेत, दारूची दुकानं सुरू आहेत, भाजीपाल्याची मार्केट सुरू आहेत, त्या पद्धतीनं 50% संख्येनं शाळांनासुद्धा परवानगी देण्यात यावी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मजूर वर्ग जर एका घरामध्ये 6 मुलं असतील तर त्या 6 मुलांना 6 मोबाईल आणि प्रत्येकी 6 मोबाईलला 300 रुपयाप्रमाणे रिचार्ज, हे खरंच कुणाच्यानीच शक्य होणार नाही. आणि त्यांची जी मागणी आहे आता ते पोहोचवलेली आहे त्यांनी नेमकं. आता यांच्या या मागणीच्या आधारावर आणखी पालकांचा या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. कॅमेरामॅन यशवंत गाडगेसह मित्री शरद मोगावकर.